क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से पर पर्वतों से, जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को, वरण करती कीर्ति उनका छोड़ कर सब असुर दल को, के या मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा, राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यहाँ राष्ट्र विजयी हो हमारा, राष्ट्र विजयी हो हमारा। 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी सांगितलं की आता स्वातंत्र्याची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे, आता देशाला पारतंत्र्यामध्ये ठेवता येणार नाही, आणि सर्व देशभक्तांना त्यांनी सांगितलं आता ही अंतिम लढाई है, करो या मरो, करा किंवा मरा, देश एकतर स्वतंत्र झाला पाहिजे नाहीतर तुमचा मृतदेह त्या ठिकाणी पडला पाहिजे, आणि त्यामुळे त्यांनी इंग्रजांना सांगितलं अंग्रेजो भारत छोडो, आणि या भारत छोडोच्या नाऱ्यानं 9 ऑगस्टला अशा प्रकारच्या क्रांतीचं रणशिंग फुंकलं, संपूर्ण देश उभा राहिला, देशातला छोट्यातला छोटा व्यक्ती हा रस्त्यावर आला, आणि इंग्रजांशी असा संघर्ष झाला, एकीकडे क्रांतिकारी हे आपल्या मार्गानं, दुसरीकडे देशभक्त अहिंसेच्या मार्गानं, आणि या दोन्ही बाजूनी अशा प्रकारे इंग्रजांवर हल्ला झाला की या ठिकाणी इंग्रजांच्या लक्षात आलं आता हा देश उठलाय, पेटलाय, जागृत झालाय, आता या देशावर आपण राज्य करू शकत नाही, आणि इंग्रजांना घोषित करावं लागलं भारत स्वातंत्र्य होईल, भारताला स्वातंत्र्य मिळेल, आणि या भारताला स्वातंत्र्य मिळालं।